अंगत पंगतला मी उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत. हिरव्या वाटण्याची उसळ, बटाट्याचा उपवासाचा किस, उपवासाची मिसळ. तसंच आज आपण पाहणार आहोत उपवासाचीच रेसिपी, रताळ्याची गोड कापं. नमस्कार, मी प्रज्ञा. अंगत पंगतमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गूळ घालून तयार केलेले रताळ्याचे गोड कापं. चला तर आपण ते कसे बनवायचे ते पाहूया. मी या ठिकाणी 1/2 किलो रताळे घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेऊन त्याची मी साल न काढता गोलाकार अशी काप करून घेतलेली आहेत. या ठिकाणी तुम्ही पोळी पण करू शकतात. कढईमध्ये मी साजूक तूप घेतलेलं आहे 2 चमचे. हे छान गरम झाल्यानंतर आपण यामध्ये हळूहळू असे रताळ्याची कापं घालून घेऊयात आणि ते तुपामध्ये छान एकत्र मिक्स करून घेऊयात. आणि या ठिकाणी मी रताळ्याची काप हे पातळसर न करता थोडी जाडसरच केलेली आहेत, कारण रताळी फार पटकन शिजतात. छान परतून घेऊन आता आपण त्यावर झाकण ठेवूया. तीन ते चार मिनटं आपण ही रताळ्याची कापं शिजून घेतलेली आहेत. बघा, रताळ्याच्या कापाचा रंग थोडा चेंज झालेला आहे आणि पुन्हा ते एकसारखं मिक्स करून घेऊया. आता आपण ही रताळ्याचे काप शिजले आहेत का पाहून घेऊयात. हे काप आता शिजलेले नाहीत. अजून आपण 2 ते 3 मिनटं ही रताळ्याचे काप वाफून घेऊयात. आता 2-3 मिनटं पुन्हा आपण रताळ्याचे काप वाफून घेतलेले आहेत. आता बघा, ती किती छान शिजलेली आहेत आणि अशी मऊ दिसतात. तर यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे. 1/2 किलो करता मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, कारण रताळा हे मुळातच खूप गोड असतो, त्यामुळे जास्त गूळ घालण्याची गरज नाही. 1/2 किलोला 1 वाटी गूळ पुरे होतो. आणि आपण या ठिकाणी गुळाऐवजी साखरेचा पण वापर करू शकतो. आता बघा, गुळाचा पाक व्हायला लागलाय. आता या पाकामध्ये आपली रताळ्याचे काप हे छान शिजत आहेत. अजून छान अशी आपली रताळ्याची काप तयार झालेली आहे. कशी त्याच्यावर चमक आलेली आहे आणि रसरशीत दिसत आहेत. गूळ हा प्रत्येक रताळ्याच्या कापाला कोट झालेला आहे. छान अशी चमकदार आपली रसरशीत अशी रताळ्याची गोड कापं दिसत आहेत. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा, खूप छान लागते. अंगत पंगत ची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि सगळ्या खवय्यांना शेअर करा. आणि अशाच पौष्टिक रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.